होळी पौर्णिमेच्या निमित्तानं आडी इथल्या संजीवनगिरी इथल्या श्री दत्त देवस्थान मठामध्ये भाविक दर्शनासाठी जमले होते सायंकाळी आरती झाल्यानंतर परमाब्धिकार परमपूज्य परमात्मराज महाराज यांचं दर्शन घेत भाविकांनी त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या यावेळी परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी भाविकांना भौतिक जीवनातील समस्या निवारणासाठी आध्यात्मिक उपायांची माहिती देत मार्गदर्शन केलं यावेळी एसन्यूशी बोलताना महाराजांनी होळी पौर्णिमेच्या निमित्तानं भाविकांना संदेश दिला होळी पेटवण्याच्या विधीपुरता होळीचा सण मर्यादित राहू नये असं सांगत अनिष्ट विचारांची होळी होणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं दिव्य विचार हे दिव्यत्वाच्या दिशेनं मनुष्याला घेऊन जात असतात अनिष्ट विचार हे अनिष्टाकडेच नेणार आणि म्हणून केवळ लाकडांची होळी हा भाग तेवढा महत्वाचा नाही ती एक विधी आहे म्हणून ही आपण आपल्या जीवनामध्ये साजरी करीत असतो परंतु खरी होळी ही अनिष्ट विचारांची होळी होणं महत्त्वाचं आहे अनिष्ट विचारांमुळे हातून अनिष्ट आचारसुद्धा घडतात दुर्विचार हे दुराचाराला जन्म देत असतात माणसाच्या मनात वाईट विचार असले की माणसाचं आचरण वाईट होणार म्हणून दुर्विचार हे दुराचाराला जन्म देत असल्यामुळं या दुर्विचारांवरच अंकुश ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते दुर्विचारांना हाकलणे त्यांना संपूर्णत्वाने विनष्ट करणे हे अतिशय महत्त्वाचे असते अशा वेळेस माणसाच्या अनिष्ट आचरण केलं जातं त्यातून दुर्व्यसन निर्माण होतात त्यामुळे जगाच्या कल्याणासाठी दुराचार दुर्व्यसन यांची होळी व्हायला हवी असं मत त्यांनी व्यक्त केलं या जगाचं जर चांगलं होणं अत्यावश्यक असेल तर या आसुरी भावनांची होळी अत्यावश्यकच आहेच आहे आता ही जी हि जी वाईट विचार आहेत ही जी अत्यंत वाईट विचार आहे यामुळं माणूस आचरण सुद्धा वाईट आपल्या जीवनामध्ये करीत असतो माणूस व्यसनाधीन बनतो अनेक दुर्व्यसने आहेत की ज्यामुळा समाज अतिशय खालच्या अवस्थेला जात आहे म्हणून दुर्व्यसनांची होळीसुद्धा आपल्या जीवनात व्हायलाच पाहिजे कित्येक माणसं अतिशय हुशार असतात बुद्धिमान असतात परंतु वाईट व्यसनाच्या नादाला लागून आपल्या आयुष्याची पूर्णपणे हानी ही ओढून घेत असतात करून घेत असतात हानी आणि म्हणून अशा दुर्व्यसनांची हानी होणं गरजेचं आहे सध्या साम्राज्य विस्तारवाद उग्र रूप धारण करू लागला असून त्याचा जगभरातील निरपराध लोकांना त्रास होतोय जगात शांतता नांदावी यासाठी या साम्राज्य विस्तारवादाची सुद्धा होळी होणं गरजेचं असल्याचं महाराजांनी नमूद केलं साम्राज्य विस्तारवाद मोठमोठ्या देशांना वाटते माझं साम्राज्य वाढावं आणि त्यामुळे जगात युद्ध होत आहेत आपलं साम्राज्य वाढावं यासाठी बऱ्याच गोष्टी होत आहेत जगात जेवढी भांडणं आहेत अनेक ठिकाणी जेवढे मुद्दे आहेत ते आपलं राज्य वाढावं हो, आपलं राष्ट्र वाढावं हो, साम्राज्य विस्तारवाद हा अतिशय वाईट आहे आणि त्यामुळे जगात युद्धच युद्ध होत आहेत अनेक लोक संपत आहेत या अशा अमानुष्य स्वरूपाच्या साम्राज्य विस्तारवादाची सुद्धा होळी होणं अत्यावश्यक आहेच आहे दत्त दत्त दत दत्त यावेळी देवीदास महाराजांसह दत्त भक्त उपस्थित होते